महाविकास आघाडीतील नेते पदाधिकाऱ्यांनी शहराच्या विविध भागात पाहणी करून भारत बंदला मिळालेल्या प्रतिसादाची माहिती घेतली. महाविकास आघाडीतील नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शहराच्या विविध भागात पाहणी दौरा करीत भारत बंदला सोलापुरात मिळालेल्या प्रतिसादाची माहिती घेतली. सराफ बाजार, मधला मारुती, टिळक चौक, चाटी गल्ली, नवी पेठ यासह अन्य भागात फेरफटका मारून आखोदेखा हाल जाणून घेतला. नेहमी गजबजलेल्या भागात शुकशुकाट आणि सन्नाटा होता. हॉटेल, कॅन्टीन, मेडिकल दुकान, पुष्पहार विक्रेते, प्रासादिक वस्तू साहित्यांची दुकानं, स्टॉल्स वगळता बंदला उत्तम प्रतिसाद लाभला. महाआघाडीतील नेतेगण पदाधिकाऱ्यांनी शांततेत बंद पाळण्याचं आवाहन केलं. प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीकास्त्र सोडलं. आज शेतकऱ्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारने जो कायदा केलेला आहे तो कायदा रद्द व्हावा म्हणून लाखो शेतकरी दिल्लीला घेराव घातलेले आहेत आणि पूर्ण भारत बंद पुकारलेला आहे. आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे, माननीय शरद पवार, माननीय बाळासाहेब थोरात या सरकारमधल्या मंत्र्यांनी आणि आमच्या पक्षाने हा बंद महाराष्ट्रात पुकारलेला आहे. हा शेतकऱ्यांच्या विरोधात अन्याय करणारा कायदा नरेंद्र मोदींनी जेव्हा कोरोनासारखा लॉकडाऊन होता या लॉकडाऊनच्या काळात हा कायदा बळजबरीने केलेला आहे. आज लाखो नये करोडो शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत. हा कायदा जर करायचा होता शेतकऱ्यांसाठी चांगला होता तर शेतकऱ्यांच्या कुठल्याही संघटनेला न विचारता त्यांच्यावर लादलेला आहे. केवळ अंबानी, अदानी या लोकांना फायदा होण्यासाठी आणि शेतकरी देशोधडीला लागण्यासाठी हा कायदा केलेला आहे. 8 डिसेंबर हा भारतासाठी काळा दिवस आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही विधेयक शेतकऱ्याच्या विरोधात जे विधेयक मंजूर केलेले आहे, महामारीच्या एवढ्या मोठ्या संकटकाळी जाणून बुजून हा विधेयक आणलं गेलेलं आहे त्याच्या निषेधात सोलापूर शहर महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन ह्या बंदला पाठिंबा दिलेला आहे. आणि सर्वांना एक कळकळीची विनंती करतो की शेतकरी असेल तरच आपला सर्व काही आहे. शेतकरीमुळेच हा शेतकरी हा आपला जागवणारा पोशिंदा आहे. अशा या पोशिंदाच्या पाठीमागे सर्वजण उभे राहावे अशी मी महाविकास आघाडीच्या वतीने सर्वांना विनंती करतो. शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करणारा कायदा रद्द होणं ही देशाची गरज आहे असंही ते म्हणाले. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार तसंच महेश धाराशिवकर, विजय पुकाळे, तिरुपती परकीपंडला आदींची उपस्थिती होती.